इतर विषयांचे क्लास कुठेही असो, मात्र इंग्रजी आणि मराठी भाकरे सरांकडेच, जे बेसिक पासून शिकवतात. ग्रामर केअर अकॅडमी, गाडगेनगर, अमरावती. कस काय विद्यार्थी मित्र, एमपीएससी चालता बोलता सीझन टू बघताय ना? बघायलाच पाहिजे. अमरावती येथे स्पर्धा परीक्षेसाठी इंग्रजी व्याकरण आणि मराठी व्याकरण शिकवणारे आशिष भाकरे सर यांच्या संकल्पनेतून साकारित एमपीएससी चालता बोलता सीझन टू. आज आपण आलेलो आहोत अमरावती येथील यशोदीप अभ्यासिकेत आणि यशोदीप अभ्यासिकेचे काही विद्यार्थी आपल्याला इथे दिसत आहेत. तर तुम्हाला विद्यार्थी मित्र नियम व अटी माहितीच आहे आपल्या एमपीएससी चालता बोलता सीझन टूच्या. तर मी पुन्हा सांगतो की जे पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर देईल त्यांना महाराष्ट्रात नुकतंच प्रसिद्ध झालेलं अभिजित राठोड सरांचं हे मासिक, तसेच आशिष भाकरे सरांची पार्ट ऑफ स्विचवर विशेष बनवण्यात आलेली ही नोट्स, तसेच जो तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर देईल त्यांना मिळणार चांदीचं नाणं, तसेच सचिन वानखेडे सरांचं हे विशेषतः चांगली नोट्स बनवलेली आहे ही नोट्स सुद्धा मिळणार आहे. आणि विशेष म्हणजे हे प्रमाणपत्र सुद्धा आपण त्यांना देणार आहोत. आणि आशिष भाकरे सरांच्या इंग्लिश ग्रामरच्या क्लासमध्ये त्याला 50% सवलत सुद्धा मिळणार आहे. तर चला आपण आजच्या शोला सुरुवात करूया. तर विद्यार्थी मित्र चला आपण आजच्या शोला सुरुवात करूया. मला सांगा ज्या अमरावती शहरामध्ये आपण राहतो त्या अमरावती शहराचे महापौर कोण आहेत? फक्त ज्याला उत्तर देईल त्यांनी हात वर करा. पुढे या. चेतन गावंडे. कन्फर्म आहात? कन्फर्म. उत्तर अगदी बरोबर आहे, चेतन गावंडे उत्तर आहे. पुढे या. तर विद्यार्थी मित्र ज्या अमरावती शहरामध्ये आपण राहतो त्या अमरावती शहराचा आपल्याला महापौर सुद्धा माहिती नाही आहे. तर मला वाटतं अभ्यास कुठेतरी कमी पडतोय, आपल्याला अभ्यास वाढवायला पाहिजे. चला तर यांनी आपलं उत्तर बरोबर दिलंय, तर त्यांना मिळत आहे हे अभिजित राठोड सरांचं टू द पॉइंट हे मासिक. तर तुमचं खूप खूप अभिनंदन. तुमचं नाव? आकाश नरेश गिडा. बरं आकाश, तुमच्यासाठी दुसरा प्रश्न असा आहे, मला सांगा कारगिल विजय दिवस कोणता? कारगिल विजय दिवस 1999. मला डेट हवी, स्पेसिफिक डेट. सर डेट नेम कन्फ्युज आहे. आपण यांना विचारूया, कोणी सांगते का कारगिल विजय दिवस कोणता? सर जुलै मंथमध्ये, आय थिंक 26 जुलै. यांचा टोला पण योग्यच लागलेला आहे, उत्तर अगदी बरोबर आहे. पुढे या. यांना सुद्धा मिळत आहे टू द पॉइंट हे मासिक. खूप खूप अभिनंदन. पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलंय. तुमच्यासाठी दुसरा प्रश्न असा आहे, मला सांगा नुकताच कालच घोषित झालेल्या ऑस्कर पुरस्कारात सर्वोत्कृष्ट ठरलेला पॅरासॉइट चित्रपट कोणत्या देशाचा आहे? पॅरासॉइट नाही, त्यांच्यासाठी प्रश्न आहे. अरे त्यांना उत्तर देऊ द्या. नाही माहिती. पुढे या. दक्षिण कोरिया. कन्फर्म आहे? उत्तर अगदी बरोबर आहे, उत्तर आहे दक्षिण कोरिया. पुढे या. यांना सुद्धा मिळत आहेत टू द पॉइंट हे मासिक. तुमचं नाव? मोहन अंबोरे. मोहन अंबोरे. बरं मोहन, तुमच्यासाठी दुसरा प्रश्न असा आहे, मला सांगा प्रश्न असा आहे जागतिक पोलिओ दिन कोणता? जागतिक पोलिओ दिन 3 जून. नाही, उत्तर चुकीच आहे. तुम्हाला येते? 31 डिसेंबर. नाही. एक चान्स, फक्त एक चान्स देऊ आपण. येते कोणाला? जागतिक पोलिओ दिन कोणता येते तुम्हाला मुलींपैकी? याचं उत्तर आहे 24 ऑक्टोबर हा जागतिक पोलिओ दिन म्हणून साजरा करण्यात येतो. तर मला वाटतं प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलींचा सहभाग खूप महत्त्वाचा असतो आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये मुली या खूप महत्त्वाच्या असतात. तर आपल्याही शोमध्ये मुली मागे पडता कामा नाही, आपण त्यांना प्रश्न विचारूया. मला सांगा अमरावती महानगरपालिकेचे उपायुक्त कोण आहेत? अमरावतीमध्ये राहतो माहीत असायलाच पाहिजे आपल्याला. येते कोणाला? अमरावती महानगरपालिकेचे उपायुक्त कोण आहेत? येते कोणाला तुमच्यापैकी? मला सांगावं लागेल, याचं उत्तर आहे नरेंद्र वानखेडे. सोपा प्रश्न आहे, मला सांगा घटना समितीने कोणत्या दिवशी राष्ट्रध्वज मान्य केला? नाही, उत्तर कॉमन देऊ नये, यांना विचारू आपण. 22 जुलै. मला इयर सांगाल तुम्ही, वर्ष? 22 जुलै 1930. तर विद्यार्थी मित्र हो, यांनी जो आपण यांना प्रश्न विचारला होता घटना समितीने कोणत्या दिवशी राष्ट्रध्वज मान्य केला, याचं उत्तर यांनी दिलं 22 जुलै 1930. पण याचं खरं उत्तर आहे 22 जुलै 1947. पण यांनी चांगला प्रयत्न केला तर हे उत्तर ग्राह्य धरल्या जाणार नाही. पण यांना एक, कारण की एमपीएससीमध्ये जेव्हा आपण ट्राय करतो तर तिथे एक एक दिवस महत्त्वाचा असतो, म्हणून मला वाटतं हे उत्तर चुकीचं आहे. पण यांना एक चान्स म्हणून आपण पहिला प्रश्न पुन्हा विचारूया जो दुसरा असेल. मला सांगा केशवसूत यांचे पूर्ण नाव काय? केशवसूत.
प्रश्न असा होता, केशव सूत यांचे पूर्ण नाव काय? तुम्हाला प्रश्न दिसला वाटतं बहुते, येतोय कोणाला पुढे? कृष्णाजी केशव दामले. ह्या बाबतीत उत्तर अगदी बरोबर आहे, कृष्णाजी केशव दामले. पुढे या तुम्ही. तुम्हाला मिळत आहे टू द पॉइंट मासिक. मला सांगा, दुसरा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे, जागतिक ग्राहक दिन केव्हा असतो? 21 ऑक्टोबर. नाही, जागतिक ग्राहक दिन केव्हा असतो? पुढे या. 15 डिसेंबर. नाही, उत्तर चुकीचं आहे. याचं उत्तर आहे, येते कोणाला एकदा, 15 मार्च. उत्तर अगदी बरोबर आहे, 15 मार्च हे उत्तर आहे यांचं. पुढे या. त्यांना मिळत आहे टू द पॉइंट हे मासिक, पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिल्याबद्दल. मला सांगा, दुसरा प्रश्न विचारतो मी तुम्हाला, पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही बरोबर दिलंय. मला सांगा, महाराष्ट्राचे माननीय गृहमंत्री हे कोणत्या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत? तुम्हाला नाव माहिती दिसतं त्यांचं, पण ते उत्तर मध्ये आपण ग्राह्य धरून. काय नाव आहे त्यांचं? अनिल देशमुख. हा, उत्तर बरोबर आहे. मला सांगा, कोणत्या मतदारसंघातून ते निवडून आलेले आहेत? नाही माहिती. मतदार नाही माहिती कुणाला येते. पुढे या. पुढे या, पुढे या. रामटेक. नाही, कोणाला येते. प्रश्न असा होता, महाराष्ट्राचे माननीय गृहमंत्री हे कोणत्या मतदारसंघातून निवडून आले, ज्यांचं नाव अनिल देशमुख आहे? काटोल मधून आले. उत्तर अगदी बरोबर आहे. उत्तर आहे, काटोल नरखेड मतदारसंघातून ते निवडून आलेले आहेत. पुढे या. तुम्हाला मिळत आहेत टू द पॉइंट आहे मासिक. बरं, आपण यांना दुसरा प्रश्न विचारूया. मला तुमचं नाव सांगते आधी. महेश मातकर. महेश मातकर यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं आहे. त्यांना आपण दुसरा प्रश्न विचारूया. मला सांगा, पुस्तक वाचायला आवडतं तुम्हाला? बरं, पुस्तकासंबंधी प्रश्न विचारूया. मला सांगा, गोल्डन गर्ल हे कोणाचे आत्मचरित्र आहे? बाळशास्त्री जांभेकरांचं. नाही, ते दर्पण त्यांचं हे होतं, वृत्तपत्र होतं. तर कोणाला येते? पीटी उषा. कन्फर्म आहात? उत्तर अगदी बरोबर आहे, पीटी उषा हे उत्तर आहे. गोल्डन गर्ल हे आत्मचरित्र पीटी उषा यांचे आहे. यांना मिळत आहे हे टू द पॉइंट हे मासिक. इतर विषयांचे क्लास कुठेही असो, मात्र इंग्रजी आणि मराठी भाकरे सरांकडेच, जे बेसिक पासून शिकवतात. ग्रामर केअर अकॅडमी, गाडगेनगर, अमरावती. मला सांगा, तुमच्यासाठी दुसरा प्रश्न आकाश. मला सांगा, बालगंधर्व यांचे नाव काय होते? सूर्याजी ठोसर. नाही, कोणाला येते. बालगंधर्व यांचे नाव काय येते? कोणाला पूर्ण नाव? नारायणराव राजहंस हे त्यांचं नाव आहे. कसं आहे, उद्धव ठाकरे सरकारमधील अन्न व औषध प्रशासन मंत्री कोण आहेत? बच्चू कडू. नाही, कोणाला येते. पुढे या तुम्ही. छगन भुजबळ. नवनवीन नावं ऐकायला येत आहेत. हे तर उत्तर आहे, राजेंद्र शिंगणे हे तर उत्तर होतं. तर मी एकदा MPSC म्हणेल, तुम्हाला माझ्या मागून चालता बोलता म्हणायचं आहे. MPSC. चला आपण सुरुवात करूया दुसऱ्या प्रश्नाला. प्रश्न आहे, नेक्स्ट प्रश्न. उत्तर भारतात उन्हाळ्यात वाहणारे अतिउष्ण व कोरडे वारे यांना काय म्हणतात? लू उत्तर दिलंय तुम्ही, कॉमन उत्तर दिलंय. सगळ्यांसाठी जोरदार टाळू द्या एकदा. तुम्ही असे कॉमन उत्तर द्याल तर ते प्रश्न ग्राह्य धरले जाणार नाही. मला सांगा, प्रश्न असा आहे, एखादे विधेयक हे धनविधेयक आहे की नाही याचा निर्णय कोण घेतो? सगळ्यांच्या हातावर दिसत आहेत, यांना विचारूया आपण. लोकसभेचे सभापती. त्या बाबतीत उत्तर अगदी बरोबर आहे. यांचं उत्तर आहे लोकसभेचे सभापती. पुढे या. मिळत आहे टू द पॉइंट हे मासिक. खूप खूप अभिनंदन. यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलं आहे. तुम्हाला दुसरा प्रश्न आपण विचारूया. मला सांगा, विशाखा हा काव्य संग्रह कोणाचा आहे? त्यांचे लेखक कोण आहे? विशाखा. मला सांगा, विशाखा हा काव्य संग्रह कोणाचा आहे? कोणाला येते? कोणाला येत? विवा शिराडकर. उत्तर बरोबर आहे. उत्तर आहे विवा शिरवाडकर, म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर हे उत्तर आहे. जोरदार टाळ्या उद्या. पुढे या. सांगा तुम्ही, उत्तर अगदी बरोबर दिलं. मला सांगा, त्यांना काय म्हणतात? त्यांचे टोपण नाव काय? कुसुमाग्रज. यांचं हे पण उत्तर बरोबर आहे. उत्तर आहे कुसुमाग्रज. मला सांगा, दुसरा प्रश्न मी तुम्हाला विचारतो, जागतिक कामगार दिन केव्हा असतो? त्यांच्यासाठी प्रश्न आहे. 9 डिसेंबर. नाही, पुढे या. 1 मे. उत्तर अगदी बरोबर आहे. उत्तर आहे 1 मे. जोरदार टाळ्या होद्या. आणि याच दिवशी महाराष्ट्र दिन सुद्धा असतो, तुम्हाला माहिती आहे. बरं, आपण दुसरा प्रश्न यांना विचारूया.
यांना मिळतंय टू द पॉइंट हे मासिक. मला सांगा महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला काय म्हणून ओळखतात? यांच्यासाठी प्रश्न आहे. महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला काय म्हणून ओळखतात? सह्याद्री. क्या बात आहे, उत्तर बरोबर आहे. उत्तर आहे सह्याद्री. मला सांगा यांच्यासाठी तिसरा प्रश्न. तुम्ही दोन प्रश्नांची सलग उत्सुक उत्तर देऊन तुम्ही इथपर्यंत पोहोचलाय. तुम्ही लाईफलाईन सुद्धा युज करू शकता तिसऱ्या प्रश्नासाठी. मला सांगा झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे वडील शिबू सोरेन हे झारखंडचे किती वेळा मुख्यमंत्री राहिलेले आहेत? तुम्ही कॉल सुद्धा करू शकता. पुन्हा प्रश्न विचारतो. यांना मागून कोणतरी प्रॉम्प्ट केलाय, त्याचं उत्तर आपण ग्राह्य धरू नये. त्याचं उत्तर होतं तीन वेळा हे मुख्यमंत्री राहिले झारखंड. तर प्रश्न असा आहे, भारताचे परराष्ट्र सचिव कोण आहेत? तुम्हाला लाईफलाईन सुद्धा युज करू शकता. येऊ शकते. बर, तुम्हाला कोणा कॉल लावायचा आहे? कॉल लाव. एक एक ट्राय करू शकता. लागत नाही. बरं, यांचा कॉल एंगेज दिसतोय. तर याचं उत्तर होतं हर्षवर्धन शृंगल हे असं उत्तर होतं. तरी तुमचं नाव? मोहन संजय अंबोरे. मोहन, तुम्ही खूप छान खेळले. तुमच्यासाठी तुम्ही खूप खूप चांगली उत्तर दिली. एकदा जोरदार टाळू त्यांच्यासाठी. मला सांगा मुलींसाठी प्रश्न आहे, नीट आहे का? ययाती हा ग्रंथ कोणी लिहिला? ययाती हा ग्रंथ कोणी लिहिला? येते कोणाला उत्तर? बरोबर आहे. उत्तर आहे विसा खांडेकर. पुढे आहे मॅडम. सांगा मॅडमना आपण दुसरा प्रश्न विचारूया. प्रश्न असा आहे, थोडा महिला संबंधित आहे. मला सांगा जागतिक महिला दिन आपण केव्हा साजरा करतो? तीन मार्च. नाही, जवळपास पोहोचल्या. त्याचं उत्तर आहे, येतो कोणाला? आठ मार्च. त्या बाबतीत उत्तर अगदी बरोबर आहे. त्याचं उत्तर आहे आठ मार्च. ह्या दिवशी जागतिक महिला दिन साजरा करण्यात येतो. मी योगाकरण त्या दिवशी माझा वाढदिवस पण असतो. जोरदार टाळ्या होत्या मॅडमसाठी. पुन्हा टू द पॉइंट हे मासिक. तर तुम्हाला दुसरा प्रश्न विचारण्यात येत आहे. तुम्हाला राष्ट्रनाथ तुकडोजी महाराज माहित आहे, गाडगे बाबा माहित आहे. तुकडोजी महाराजांचं जन्म गाव कोणतं? मोजरी. मोजरी उत्तर चुकीचं आहे. उत्तर कोणतं? कोणाला चान्स मिळाला नाही आज. पण अजून या मागं या. माऊली जहागीर. माऊली जहागीर उत्तर चुकीचं आहे. उत्तर आहे यावली शहीद. गुलाबराव महाराजांचं गाव कोणतं? माधान. यांनी उत्तर दिलेलं आहे माधान. उत्तर अगदी करेक्ट आहे. तर गुलाबराव महाराजांचं गाव आहे माधान. तुम्ही समोर या. तुमच्यासाठी हा तर यांना मिळत आहे अभिजित राठोड सरांची नवीनच आलेली मासिक टू द पॉइंट. टाळ्या वाजवा. त्यांच्यासाठी दुसरा प्रश्न आहे, यशवंतराव चव्हाण माहिती आहे कोण होते? कोण होते? महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री. तर यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळास काय म्हणतात? प्रश्न सोपा आहे बरं. उत्तर कठीण आहे. सांगा. थांबा सांगा. काय? प्रतिसंगम. प्रतिसंगम उत्तर बरोबर आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळास प्रतिसंगम असे म्हणतात. टाळ्या वाजवा. तुम्ही समोर या मॅडम. मला सांगा, तुम्ही महिला आहे, तुम्हाला माहित आहे महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री कोण? महिलाच आहे. महिला आहे. आणि प्रश्न आहे महिलांसाठीच, महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री कोण? यशोमती ठाकूर. आहे काय? कोण आहे मग? कोणाला चान्स मिळाला नाही अजून. तुला तू हा हा पोरगा हुशार दिसतो खरोखरच. आणि हा दोन तीन वेळा समोर गेलेला आहे. याला आपण विचारू, याला नाणे, त्याला नाणे मिळालं पाहिजे. सांगा महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री कोण? वर्षा गायकवाड. बरोबर आहे. काय वाजवा टाळ्या. तर महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री आहे श्रीमती वर्षा गायकवाड. आणि माजी कोण होतं? माजी
नाही घाबरू नको, हा तुझ्यासाठी दुसरा प्रश्न नाही आहे, एक कॉम्प्लिमेंटरी प्रश्न होता. माझी कोण होतं? विनोद तावडे. ठीक आहे, त्यांच्यासाठी दुसरा प्रश्न विचारण्यात येत आहे. दुसरा प्रश्न आहे, भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा जन्मदिवस कोणत्या नावाने साजरा केला जातो? प्रश्न सोपा आहे, अगदी सोपा प्रश्न आहे. महाराष्ट्र भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा जन्मदिवस कोणत्या नावाने साजरा केला जातो? शांती दिन. शांती दिन. उत्तर चुकीचं आहे का? बरोबर आहे, चुकीचं आहे. तर यांचा हात वर दिसतो, यांना आपण प्राधान्य देऊ. हा जागतिक दहशतवाद विरोधी दिन. नाही, यांचं उत्तर आहे जागतिक व्यवसाय आपलं दहशतवाद विरोधी दिन. हे बघतो चुकीचं आहे. उत्तर कोण देईल? हा तुम्ही द्या. सद्भावना दिन. सद्भावना दिन. सद्भावना दिन 20 ऑगस्ट. सद्भावना दिन आज तो राजीव गांधी यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो. यांचं उत्तर बरोबर आहे. ह्या पण भरपूर वेळा पोहोचलेले. तुम्ही समोर या मॅडम, समोर या. तुमच्यासाठी दुसरा प्रश्न आहे, सर्वात पहिला कृत्रिम उपग्रह कोणत्या देशाने सोडला? अमेरिका. टोला मारला मॅडमनी अमेरिका, परंतु उत्तर याचं आहे रशिया. उत्तर रशिया आहे. या समोर या, यांनी उत्तर बरोबर दिलेलं आहे. सर्वात पहिला कृत्रिम उपग्रह सोडणारा देश रशिया आहे. यांच्यासाठी दुसरा प्रश्न आहे, भारताच्या पहिल्या महिला अंतराळवीर कोण आहे? कल्पना चावला. बरोबर आहे, वाज वाटाड्या. दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे, भारताच्या पहिल्या महिला अंतराळवीर आहे कल्पना चावला. टाळ्या वाजवा, टाळ्या म्हणजे कन्फ्युज करू नका. आणि असे हे पोहोचलेले आहे तिसऱ्या प्रश्नापर्यंत, ज्या प्रश्नाचं उत्तर मिळाल्यानंतर काय मिळते? चांदीचं नाणं. चांदीचं नाणं, जी आपल्या चालता बोलताची ओळख आहे. चालता म्हणा एकदा. एमपीएससी, एमपीएससी. तर मला सांगा, दुसऱ्या लेवलचा प्रश्न आहे हा, परंतु तिसरा प्रश्न आहे, भारतीयांना उच्च पदे, भारतीयांना उच्च पदे व इंग्रजी शिक्षण कोणत्या गव्हर्नर जनरलने दिले? लॉर्ड बेंटिंक. टाळ्या 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 टाळ्या, एक नंबर. यांनी जिंकलेलं आहे चांदीचं नाणं. सरांना बोलवा. फायनली यशोदीप अभ्यासिकेमध्ये एक नाणं गेलेलं आहे. आणि बरेच पोरं दुसऱ्या प्रश्नांचं उत्तरापर्यंत पोहोचलेले होते. सांगायला आम्हाला आनंद होतो, बरेच पोरं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे बरोबर. तिसऱ्या प्रश्नात फक्त पोरं कटलेले आहे. चांगला अभ्यास आहे, चांगलं नाव आहे. तर मी सरांना विनंती करतो की आकाशदीप सरांनी यावं. त्यांनीच बोलावलं त्यांना. तुम्ही बोलवलं का? अच्छा अच्छा. तुमचं नाव काय? रक्षक चंद्र. रक्षक चंद्र यांनीच तुम्हीच फोन केला होता का? कॉल केला होता. मॅसेज युट्यूबवर व्हिडिओ पाहत चला बरं. तुम्ही पण व्हिडिओज पाहत चला, युट्यूबवर कमेंट करत चला, चॅनल सबस्क्राईब केलं तर तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओज पाहायला मिळतील. तर यांचं नाव काय? रक्षक शेंद्रे. रक्षक शेंद्रे यांनीच बहुतेक मला वाटते तुम्ही कमेंट केली होती आणि आम्हाला तुम्हाला उत्तर दिलं होतं की बाबा आम्ही येऊ, नक्की येऊ. यशोदीप आकाशदीप सरांची फार चांगली मेहनत आहे. एवढी मोठी लायब्ररी तयार करणे, क्लास तयार करणे, पुरांना घडवण्याचं काम आकाशदीप सर करतात. तर आकाशदीप सरांच्या हस्ते मी रक्षकला चांदीचं नाणं हे मिळत आहे. सचिन वानखडे सर जे सी सॅट शिकवतात अमरावतीमध्ये, त्यांच्याकडून एक चांदीचं नाणं आणि एक ही नोट्स. टाळ्या वाजवा, टाळ्या टाळ्या. ही नोट्स घे बेटा. एक तुला मासिक मिळालं काय? तुझं पॉईंट मासिक मिळालेलं आहे. माझी नोट्स मिळालेली आहे. ही नोट्स विशेष नोट्स आहे. पार्ट ऑफ स्पीचवर 109 रूल्स बनवलेले आहे या नोट्सवर. ही नोट्स पार्ट ऑफ स्पीचवर 109 स्पेशल रूल्स आहे. ती पण घ्या, ती पण प्रत्येकाला मिळेल. आणि सर्टिफिकेट देतील याला. आणि झालं, हां बक्षीस संपले. एक कॉम्प्लिमेंटरी बक्षीस असतं. जेव्हा हे जे सगळे विनर्स आहे पूर्ण एमपीएससी चालता बोलताचे, तर त्यांना जर भविष्यात कधी इंग्रजी आणि मराठी व्याकरणाचे क्लास लावायचे झाल्यास ते माझ्या क्लासला 50% फी देऊन येऊ शकतात. त्यांना 50% माफ. सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण करा मित्र हो. आशिष भाकरे क्रिएटिव्हिटी.
हे चॅनलचं नाव आहे. यावर बऱ्याच प्लेलिस्ट आहे. एक एमपीसी स्ट्रगलर्स नावाची वेबसिरीज आहे जी आपल्याच तुमच्याच आयुष्यावर बेतलेली आहे. तुमच्या शहराचं नाव आम्हाला कमेंट करा. अमरावतीमधले असाल किंवा बाहेरचे असाल तर तुमच्या अभ्यासिकेचे नाव कमेंट करत चला. आम्ही तुमच्याकडे पण येऊ.